मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर शनिवार ते सोमवार दुपारी 12 वाजेपर्यंत अवजड वाहनांना बंदी. नाताळच्या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी निर्णय. मुळशी तालुक्यातील नांदे ते माळुंगे रस्त्याची दुरावस्था. नांदे चौकात संतप्त ग्रामस्थांचं रास्ता रोको आंदोलन. नाशिकच्या शालिमार परिसरात इंडिया आघाडीचं निषेध आंदोलन. खासदारांचं निलंबन केल्याप्रकरणी निषेध. सोलापुरात केंद्र सरकारविरोधात इंडिया आघाडीची निदर्शनं. 141 खासदारांचं निलंबन केल्यानं निषेध. खासदारांच्या निलंबनावरून बुलढाण्यातील काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक. उपविभागीय कार्यालयासमोर निदर्शनं. खासदारांच्या निलंबनाप्रकरणी पुण्यात काँग्रेसकडून केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन. लोकशाहीचा अपमान सहन करणार नाही काँग्रेसची भूमिका. अहमदनगरच्या संगमनेर शहरात घरात घुसला बिबट्या. 5 तासांच्या प्रयत्नांनंतर बिबट्याला जेरबंद करण्यात यश. माती वाहतूक करणाऱ्या ट्रकने पिता पुत्रांना चिरडलं. वाडा तालुक्यातील केळठण इथली घटना. विकसित भारत संकल्प यात्रा हिंगोलीच्या समगा गावात रोखली. मराठा समाज बांधवांकडून घोषणाबाजी. जालना जिल्ह्यात यंदा गव्हाचा पेरा घटला. 48,000 हेक्टरपैकी केवळ 13,749 हेक्टरवर पेरणी. नागपूरच्या पिंपळा खुर्द जुना पाणी शिवारात विहिरीत पडून वाघाचा मृत्यू. वाघाच्या शोधात वाघ विहिरीत पडल्याचा अंदाज. नगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील बाबळेश्वर गावाजवळ वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार. अज्ञात वाहनानं धडक दिल्यानं बिबट्याचा मृत्यू. चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या दाट वस्तीच्या भागात 2 वाघ फिरताना आढळल्यानं दहशत. वनविभागाच्या पथकाकडून वाघांवर ठेवलं लक्ष. मुंबई नाशिक प्रवास जलद होणार. कसारा घाट ग्रेडियंट सुलभ करण्यासाठी रेल्वेनं आखली योजना. राम मंदिर अभिषेकाचं देशवासियांना लागले वेद. प्रभू राम आणि राम मंदिराचं मॉडेल असलेल्या किचन आल्या बाजारात. 26 जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाची तयारी सुरू. परेडची तालीम दिल्लीच्या कर्तव्य पथावर सुरू. तामिळनाडू चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मुसळधार पाऊस. थुथुकुडी शहरातील अनेक भागात साचलं पाणी. तामिळनाडूच्या चेंगलपट्टू जिल्ह्यातील वेदांतगल पक्षी अभयारण्यात स्थलांतरित पक्ष्यांची गर्दी. पक्षी पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी.